नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण एका स्त्रीची यशोगाथा पाहणार आहोत. 20 वर्षापूर्वी पतीचा मृत्यू झाला. खचून न जाता 2 लहान मुलांचा सांभाळ करत गाय पालन केले, तसेच आचारी व्यवसायसुद्धा केला. आज रोजी त्यांच्याकडे सर्व काही आहे. पाड्या घेऊन गायी करून विकतात. महिन्याकाठी 50 ते 70 हजार कमवतात. मंडळी, याबद्दलचीच माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी मंडळी, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे असेच व्हिडिओ आपल्याला पाहण्यास मिळतील. आज आपण आलेलो आहोत पंढरपूर तालुक्यातील गारडी या गावी. मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहताय की हिंगमेरे यांच्या गायींच्या फार्मवर आलेलो आहोत. यांनी गाभण पाड्या 25 हजार प्रति गाय याप्रमाणे खरेदी केल्या आणि आज हे गाय पालन करत आहेत. मित्रांनो, याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी मंडळी, जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे असेच व्हिडिओ आपल्याला पाहण्यास मिळेल. आपलं नाव? माझं नाव नागेश्री शंकर हिंगमेरे. पत्ता काय आपला? मी पंढरपूर तालुक्यात गारडिया गावात राहते. किती गाय गाय पालन आपण कधीपासून करताय? गाय पालन माझे आता मिस्टर वारून 20 वर्ष झाले, तेव्हापासून मी करते. किती गायने सुरुवात केली होती आपण? मी पहिले 4-5 आणल्या होत्या. असं म्हणजे उलाढाल मी करते, असं कच्चा आणून सांभाळून काय चांगल्या राहिलेल्या हे करून काय फायदा जास्त होत असला तर ते विकून टाकते मी. असे करते. आज आता आपल्या फार्मवर सध्या आज किती आहेत? 8 आहेत. 8 गाय आहेत. ठीक आहे, 8 गाय आहेत. तर 8 गायतला सध्या दूध किती देतात? आता त्यातल्या 5 देतात. 5 दूध देतात. किती? 5 गायांचं सकाळी 40, संध्याकाळी 40. 80 लिटर दूध होते? हो, 80 लिटर दूध होते. ठीक आहे, म्हणजे काय म्हणजे आटत आलेले आहेत? आटत आलेले. तर हा या व्यवसायातून आपल्याला म्हणजे पाहिजे असं उत्पन्न मिळतंय का? हो, पाहिजे असं. या गायांचं कसं नियोजन चालतं आपलं? आहेच वैरण काढायची, टाकायची, शेण टाकायचं. यात मदत कोण करू लागतं आपल्याला? माझा एक मुलगा आहे. बरं, माझा एक मुलगा आणि मी दोघं मिळून करतो. दोघं मिळून करताय. आपल्याला महिन्याकाठी याच्यापासून उत्पन्न किती मिळते? 60-70 हजार रुपये मला मिळते सगळे. पेंड ही वजा होऊन. पेंड ही वजा होऊन? हो, पेंड ही वजा होऊन. वैरण ही माझी घरची आहे सगळी. बरं, यांना वैरणीचं कसं व्यवस्थापन चालतं आपलं? आहेच वैरण, मी काय मुलगा असे करत नाही, काय नाही. आहे ताजी वैरण काढते, कट करतो आणि टाकतो. म्हणजे मुलगाच नाही? नाही करत मी मुलगाच. प्रत्येक गायला साधारणतः किती किलो पर्यंत देत आहे चारा आपण? असं काही एवढा अंदाज नाही. घरची वैरण पाट्यामध्ये किंवा एक एक कॅरेट सकाळचं, नंतर पाणी पाजल्या एक कॅरेट, त्याच्यावर धुणं जात एक कॅरेट आणि संध्याकाळी एक कॅरेट. दुसरं खुराकामध्ये काय काय? भरडा पेंड 2 शेर आणि सरकी पेंड 1-2 वंजळी. एवढंच देते. हा, एवढं. दुसरं काय? गाय आजारी वगैरे? काय नाही, नाही काय नाही, अजिबात नाही, कसलेच नाही. ठीक आहे. आता आपल्याला या गायींसाठी जो काही चारा आहे तो किती लावलेला आहे आपण? आता चालू ना माझ्याकडे 3 एकर मकवान आहे. 3 एकर आहे? हो. ठीक आहे. वैरण मी असं म्हणजे विकत घेत नाही कसलीच. पूर्ण 3 एकर यांना लागतो? हो, 3 एकर वैरण. हो, पूर्ण. आपल्या शेडवर एवढे 8च म्हणजे आपण काय वाढवणार आहात? हा, वाढवणार आहे. अजून 8-9 अजून आणणार आहे. पण मी असं कच्चे घेते. कच्चा घेते आणि सांभाळते मी. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात तुम्ही पाड्या घेता आणि थोड्या पैशात घेऊन जास्त हे करते. आतापर्यंत किती पर्यंत आणले आणि विकलेत? खूप विकलेत. आता 20 वर्षापासून मी हे म्हणजे साधारणतः वर्षाला तुम्ही किती घेता आणि किती विकता? वर्षाला तरी मी 20-25 घेऊन हे करते. 20-25 साधारणतः 20 ते 25 घेता आणि विकता? विकते बी आणि ठेवते बी 8-9 अशा चालूला. बरं, साधारणतः एका गायपासून आपल्याला उत्पन्न किती मिळतं? समजा बाहेर बाजारात घेतली आणि तिला म्हणजे वेळल्यानंतर विकली किंवा गाभण झाल्यानंतर विकली तरी मला एका गाय महाग मिळते की 50-60 50-60 एवढे पैसे? हो. काय सांगाल मग, दूध व्यवसायातून चांगलं उत्पन्न आहे की दोन्हीतून पाड्या आणून विकण्यात? दोन्हीतून. दोन्हीतही फायदा आहे मला आणि गुरांपासून माझं चांगलं बी झालंय. काय म्हणजे गुरांच्या उत्पन्नातून आपण काय असं मोठं काम केलंय? मोठं काम म्हणजे काय, आता माझी 2 मुलं एवढी शिकवली, एकाला दुकान टाकून दिलं, एवढी 5 एकर शेती आहे, पुन्हा हे घर बांधलं. त्यामुळे फायदाच आहे ना, लोकांच्या जाण्यापेक्षा फायदाच आहे. आज विधवाला म्हणजे कोण हे करतं, एवढं प्रामाण्य देऊन कोण काम करत येतं? असं माझ्या शेतीतून स्वतःच्या मनगटाव मी स्वतः व्यवसाय केला, बांधकाम केलं, एवढी शेती 4-5 एकर म्हणजे काय नव्हतं, सगळी असं दगडच होती यात, काय नव्हतं. एवढं सगळं मी हे करून घेतलं व्यवस्थित. आता पोरं लग्नाला आलेत, मोठी झाली, नाहीतर 1-2 वर्ष, 1-1 वर्षाचा आणि 1-2 वर्षाचाच मुलगा होता माझा. तेव्हापासून मी हीच उद्योग केला, मी कुठे गेलेच नाही. ओके, म्हणजे दुसऱ्या कामाला जाण्यापेक्षा आपण स्वतःचा व्यवसाय निवडतो.
आणि पूर्णपणे 20 वर्षापासून तुम्ही हा व्यवसाय करते. मी आता शिल्लक स्टॉक मध्ये 21 लाख रुपये मी शिल्लक स्टॉक मध्ये एवढं म्हणजे बांधकाम करून एका मुलाला दुकान टाकून म्हणजे चांगलं आहे माझं आता म्हणजे हे नाही काय कमी नाही. हेच जर तुम्ही गाय पालन केलं नसतं आणि रोजंदारी केला असता 200 रुपयानेच कामाला जावं लागलं असतं. म्हणजे 200 रुपयानेच कामाला 200 रुपयात काय येते आता 200 रुपये किलो तेल झाले बरोबर. आणि आता म्हणजे विधवानी जगायचं म्हणजे खूप अवघड आहे बरोबर. म्हणजे दोन मुलं मुट्टी करायची शाळा शिकवायचं त्यांना रांगे रुपये लावायचं एवढं सोपं नाही बरोबर. आणि आज लोक कसे निघले ती तुम्ही बघताय. आणि बाहेर जायचं म्हणजे काय सोपं राहिलेलं नाही. त्यामुळं माझ्या सासऱ्यांनी बी मला म्हणजे सपोर्टच केला म्हणावं लागेल. एवढी जमीन माझ्या नावावर केली मी त्यातून म्हणजे त्यांच्या ह्याच्यामुळेच मी सावरले बाबा ही केलं. पण आता सध्याला तर माझी परिस्थिती चांगली आता तर पोरं माझी मोठी झाली आता पोरं माझी बघतेत सगळं. आणि त्यामुळं कुणीही झालं तरी गुरांचं एकदम चांगलं आहे पण व्यवस्थित. पण माझ्या गुरांना एक 5 पैशाची गोळी औषध सुद्धा नाही कसलंच. काय ते गमक काय तुमच्या गुरं आजारीच पडत नाही कसलेच नाही. पण धुणं आठवड्याच्या आठवड्याला चारा व्यवस्थित लक्ष देणं असं म्हणजे उन्हात नाही ठेवणं कसलंच काळजी म्हणजे काळजी म्हणजे 24 तास मी इथून हालतच नाही. मी असली नसली तर मुलगा नसला तर मी त्यामुळं आतापर्यंत तर मी कसलंच दवाखान्याला म्हणून गुरांना पैसे घालवले नाहीत. असं वेल्यावरच एखाद्या वेळेस झार न पडणं हे एवढंच नाहीतर असं कुठं काय झालंय म्हणून नाही. पण तुम्ही ज्या गायी सिलेक्ट करून आणता पाड्या ते कुठून आणता कुठूनही. आता एखाद्या शेतकऱ्याचं म्हणजे माणूस म्हणतेच की आता आमचं नडले आम्ही विकणार आहे गे बाबा त्यांच्या मर्जीने ती म्हणतेच की आमचे 30 हजाराला द्यायचे आमचे 40 हजाराला द्यायचे. बाबा एक 4 महिन्याची गाय गाब आहे आम्ही 40 हजाराला मग आपण म्हणतोय ना आम्हाला एक बाबा 20-25-30 हजारापर्यंत परवडते. तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही द्या नाही योग्य वाटलं तर नाही. आजूबाजूच्या एरियात आजूबाजूच्या एरियात आणते मी असं म्हणजे बाजारातून जाऊन आणत नाही आजूबाजूच्या एरियात जाऊनच आणते. वर्षाकाठी तुम्ही एक विशेष काहीतरी घेऊन मी विकतेच. दुधात ना कसं उत्पन्न मिळतं मग दुधातून महिना 60-70 हजार रुपये भेटते. हो खर्च वजा होऊन म्हणलं 60-70 हजार रुपये मला मिळतात. आणि गेरीओ माझी उचल नाही काय रोख कॅशने पेमेंट कुणाचं म्हणजे असं उचल घेतली आणि त्याचं फेडत बसले असं काय नाही. माझ्या स्वतःच्या ह्याच्यावर मी सगळं उभा केले. काय सांगाल तुम्ही बरेचसे लोक माझं मत कसं आहे जे विधवा लोक आहेत त्यांनी बाबा एक एकर जमीन असली तर बचत गटातून ही त्यांना तुमच्यासारख्या लोकांनी त्यांना सहकार्य करावं माझ्यासारखं की बाबा असं करा तुम्ही. म्हणजे गड्या माणसापेक्षा विधवेला जर कोणी थोडं प्रोत्साहन दिलं तर त्यांच्या म्हणजे 2 लेकरं असते त्यांना त्यांचा तुमचा आशीर्वाद त्यांना लागल. म्हणजे त्या जे 200 रुपये हाजरीत लोकांच्यात कामाला जाते त्या ती त्यांना कुठेतरी सवलत मिळेल. त्या बी तुमच्या सारख्या समाजात मोठ्या मानेने उभ्या होतेल्या त्यांच्या मुलासनी चांगली वळणं लागतेली. 200 रुपयेनं काय येते आता काय. आता कितीतरी अशा आहेत की ती 200 रुपयेनंच कामाला जाते त्या. नाही गोरगरीब बी आहेत तसंच तुम्ही म्हणताय तसे काय गोरगरीब बी आहेत की जे किंवा 2 एकरवाले 3 एकरवाले ते सुद्धा असं म्हणजे बाहेर जातात. त्यापेक्षा गाय पालन केलं तरी कोंबडी पालन आहे शेळी पालन आहे बरं. आता बचत गट निघले ती बचत गटाकडनं ही त्यांना काही सवलती मिळल्या तरी सरकारने त्यांना मदत करावी थोडं लक्ष द्यावं. म्हणजे ह्यांच्या पाठीशी कोणी नसते. मोठी आहेत ती मोठीच होत चालली ती आणि लहान आहेत ती लहानच राहत चालली ती. मग असं मला वाटतं की त्यांची बी मुलं थोडी समाजात उद्या वर मानेने जगतेली. मोठी आहेत ती मोठ्यांनाच मुली बी देते ती मोठ्यांचंच चांगलं आहे. ह्या लहानांना कोण बघणार बरं. आमच्यासारख्यांना कोणी लक्ष देणार कोण आमच्यासारख्यांचं बघणार. हा काय त्यांच्यात म्हणणार. तुमच्याकडे तर आता भरपूर आहे काय नाही. आमच्याकडे मी माझं म्हणत नाही मी माझ्यासाठी काही बोलत नाही. माझ्यासारख्या ज्या आहेत बाबा कितीतरी आहेत कितीतरी त्यांच्यासाठी मी म्हणते. मी माझ्यासाठी मी भरपूर केलंय आणि भरपूर कमवून ठेवले पोरांसाठी. पण माझ्यासारखं जर नसतं तर तुम्ही इतर व्यवसायात नाही एवढे कमवले असते का पैसे. मी इतर व्यवसाय मी भरपूर करते बाबा. मी आचारी काम करते मला एक म्हणजे मी आत्ता स्वयंपाकावरून आली ज्येष्ठ तितक्यातच. म्हणजे मला काम भरपूर आहे. मी आचारी काम असं करते एक नंबर मी कॉलेक्ट करते. माझ्या संघ माझ्यासारख्या विधवा मी 5-6 जगवते. माझ्याकडे एक 10 बायका कामाला आहे. कशाचं म्हणजे आचारी काम असं सगळं स्वयंपाक करणे कशाचं मिळतं आपल्याला लग्नाची ऑर्डर मिळते सगळ्या कशाच्या बी एक नंबर मी क्वालिटी काढून देते त्यांना. काय आचारी पण म्हणजे काय कोणते कोणते प्रकार असते आचारी पण मी म्हणजे जे कुठले पदार्थ बनवायला सांगा. मला कसं वाटतं मी भरपूर कमवते भाऊ. मी माझ्यासाठी कधी नाही
पण दुसऱ्यांनीही माझ्यासारखं कमवावं धाडशी व्हावं. बाबा आता आपला नवरा मेलाय म्हणून आपण घरातच बसून तेवढंच लोकांच्या समाजाकडे लक्ष न देता त्यांनी बी आपल्या आपल्या मुलांसाठी करावं असं मला वाटतं. म्हणजे आपल्या मुलांनी उद्या कुणाकडे बघायचं. आचारी काम तुम्ही कधीपासून करता? आचारी काम बी मी ह्यांनी वारल्यापासून 20 वर्ष झाले मी काम करते. वर्षाकाठी मी 2-3 लाख रुपये कमवते आचार्य. आता गणपतीचे सुद्धा माझ्याकडे भरपूर ऑर्डर आहेत. दिवाळीत मी 15 दिवस घरी नसते. मग मुलगा एक बाय घेऊन मी आपली एक बाय बांधील ठेवते. रोज 200 रुपये हजरीनी गोरावर वैरण हे काढतात. म्हणजे आम्हाला कुठे जायचंच नाही. मी आता सगळं जाग्यावर केलंय. विहीर पाडले, बोर पाडले, वैरणी घरचे त्यामुळं मुलांना बी कुठं जायचं नाही. आणि माझी मुलं बी खूप चांगली आहेत ताई. खरंच खूप माझी मुलं बी खूप चांगली आहेत. ती माझ्या एका शब्दानंच दो म्हणजे मोडत नाही. ती जे काय वळण बी आपण त्यांना तसं लावलंय. एक दुकानदारी करतं, एक शेती करतं. माझी मुलं किती, एक तर माझा ही आत्ता आलेला तर मुलगा 3 महिन्याच होता ह्यांनी वारले तेव्हा. त्यातून मी पोरं मोठी केली. त्यातून ही दुधापासून मला चांगला फायदा मिळतोय. आणि माझी मुलं बी चांगली. संघर्ष खूप केलेला आहे. आपण व्यवसाय केला, पुन्हा चांगला दूध व्यवसाय करताय, अधिक आचारी काम करताय. निश्चितच आपण खूप कौतुकास्पद काम करत आहात. आणि आपल्या इतरांनी सुद्धा तुमचा ही आदर्श घेणं गरजेचं आहे. कारण 20 वर्ष झाले या ताई स्वतः गाई पालन करत आहेत, अधिक आचारी काम करत आहेत आणि पूर्ण फॅमिलीला त्यांनी सेट केलेलं आहे. त्यामध्ये मित्रांनो आपण पाहू शकता हे चांगलं असं स्लॅबचं घरसुद्धा बांधलेलं आहे. विहीर बोर्स घेतलेले आहेत. शेत चांगलं केलेलं आहे. खरंच या ताईंचा आपण आदर्श घेण्यासारखे आहे. तर हे सर्व करत असताना ताईंना ज्या व्यवसायाने साथ दिली ती म्हणजे हे गायपालन. निश्चितच आपण या गाय पालनाला विसरू शकणार नाही. ठीक आहे, धन्यवाद ताई. आपण खूप चांगली माहिती दिली आणि आपला संघर्ष खूप म्हणजे कौतुकास्पद आहे. असंच आपण ताट मानेने जगत जावं अशी आम्ही इच्छा जाहीर करतो. धन्यवाद. कोणती? ही ही. बर बर. म्हणजे कमी किमतीतले आणून आपलं चांगलं करून 30,000 अंडी आता हिला 7 महिना 4 महिने 45,000 16 लिटर दूध देते. ती पलीकडली 55,000 अंडी ती बी 12-13 लिटर देते. बर बर. अलीकडली ही 40,000 अंडी ही 40 ला. बरं, ही ही 40 ला. ही किती देते दूध? ही बी 7-8 देते. ओके ओके. आणि ही पाडी घरची सांभाळीत पिल्लू होते. आणि ही 50-55,000 बसली होती. ही देते 12-13. ओके ओके. आता ही सगळ्या घरात गेली.